पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिली फेरी संपली असून दुसऱ्या फेरीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत नावे असलेल्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेण्याची शेवटची तारीख होती, मात्र आता या विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येईल अशी माहिती तंत्रशिक्षण विभागाकडून मिळाली आहे. जिल्ह्यामध्ये पॉलिटेक्निकच्या एकूण 13 संस्था आहेत. या संस्थांची प्रवेश क्षमता 3,910 इतकी आहे. या 3,910 जागांसाठी 5,260 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपली आहे, तर दुसऱ्या फेरीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये नावे आलेल्या विद्यार्थ्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेण्याची शेवटची तारीख होती, मात्र आता या विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येतील असे शिक्षण विभागाने जाहीर केले. त्यामुळे दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावे असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.